नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको, आज 18 सप्टेंबर, वार रविवार. आज सकाळी 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार उजनी जलाशयाची अपडेट अशी की उजनी धरणातून भीमापात्रामध्ये होणाऱ्या विसर्गात आता वाढ करण्यात आली असून रात्री 11 वाजल्यापासून हा विसर्ग 1,10,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. तर वीज निर्मितीसाठीचं 1,600 क्युसेक धरून असं एकूण 1,11,700 क्युसेकनं पाणी हे भीमापात्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये देखील 15,911 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत असून दौंडमार्गे उजनी जलाशयामध्ये होणारी पाण्याची आवक आता कमी झाली आहे. 79,766 क्युसेकनं पाणी हे उजनी जलाशयामध्ये जमा होत आहे. तर उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये 109.45% इतकं भरलं असून एकूण उजनी धरणामध्ये 122.29 TMC इतका पाणी साठा आहे. तर त्यापैकी 58.64 TMC पाणी साठा हा उपयुक्त पाणी साठा असून मागील 24 तासात उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही. दरम्यान उजनी धरणातून भीमापात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी ही दुथडी भरून वाहते आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाच्या हालचालींना देखील वेग आला आहे. दरम्यान पंढरपूर या ठिकाणी भीमा नदी ही 1,06,000 क्युसेकनं वाहत असून नदीकाठच्या व्यासनारायण आणि आंबाबाई झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्यानं काही कुटुंबांचं त्या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात आलं आहे.